students, good morning, good morning everybody. Okay, आपके नाश्ता हुआ समझकर आप सब सब कुछ समझकर आज की क्लास शुरू कर रहे हैं. ओके, प्रीवियस क्लास में क्या हुआ था, आज के कंटिन्यू, कल के कंटिन्यू क्लास की आज कर रही हूँ. कल सबकी मदद करो, ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಹಾಯ ಮಾಡಿ, ಡು ಆರ್ ಹೆಲ್ಪ್, ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಲೆಸನ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಓಕೆ, ಯಾವ ಹೋಗ್ತಾ ಕಲ್ಕಿ ಕ್ಲಾಸ್ ಮೇ ಏಕ ಗಾಂವ್ ಕಾ ಏಕ ವಿಲೇಜ್, ವಿಲೇಜ್ ಮೇ ದೋ ಟ್ರೀ, ಕೌನ್ ಕೌನ್, ನೀಮ್ ಕಿ ಟ್ರೀ ಔರ್ ಕೌನ್ ಸಿ ಮ್ಯಾಂಗೋ ಟ್ರೀ, ಹಾಂ ದೋ ಮ್ಯಾಂಗೋ ಟ್ರೀ ಥೆ, ಏ ದೋ आम के ये मैंगो ट्री को ये बात नहीं करता था, ये बहुत गमन फ्रॉड माई, बहुत अच्छा हूँ, बहुत ऊंचा हूँ, ये ऊंचा इस हाइट, बहुत हाइट हूँ, बहुत बड़ा हूँ, ऐसा समझ कर ये बहुत फ्रॉड था, बहुत गमन नहीं था. आम के साथ, आम के पेड़ के साथ वो बात तक नहीं करता था. ये दिन ये मधुमक्खी मीन्स हनी ये है ना, ये अपनी छत्ता है मीन्स गुड़ बनाने के लिए ये आकर नीम के पेड़ को पूछा, प्लीज आप तो बहुत ऊंचे हैं, बहुत बड़ा है, मैं आपके एक डॉट ब्रांच में मैं एक छत्ता बना लू, छत्ता मीन्स है गुड़ बना लू. बहुत बहुत देर सा पूछा एक इसे नीम के पेड़ को, क्या मुझे एक छत्ता बनाना दो. क्या बोला, ये नीम के पेड़ है ना, झा झा गो गो, मेरे का ही अगर जाकर बना, मेरे पेड़ पर मत बना. ये कहने से ये बहुत दुखी हुआ. तेरे बिन बिन, क्या है गुई साउंड आता ना, वो साउंड मुझे ना पसंद, आई डोंट लाइक योर साउंड, प्लीज गो अदर ट्री में आपकी छत्ता बना लो. देसा को बोलकर ये और भी पूछा, मधुमक्खी गिड़गिड़ाने लगा, प्लीज रिक्वेस्ट किया, प्लीज मानो एक्सेप्ट कर लो मेरे एक छत्ता को आपके डाल पर मैं बना लो, क्योंकि आपके डाल बहुत ऊंची है, बहुत हाइट है आपके ब्रांचेस, मेरे ये छत्ता सेफ रहेगा, सेफ रहेगा मीन्स कभी भी उसे सुरक्षित रहेगा, कोई भी प्रॉब्लम नहीं होगा, प्लीज एक्सेप्ट कर लो आपके पेड़ के डाल पर मैं एक क्या छत्ता बना लूं. ये तो क्या क्या गवंडी नीम पर कोई असर, असर मीन्स कोई इफेक्ट नहीं पड़ा, डोंट केयर कहकर ये चुपचाप था. बाद में ले जाकर मधुमक्खी आम के पेड़ पर पूछा, क्या बोला, बाय मैं आपके एक शाखा, शाखा मीनिंग भी ब्रांचेस था, एक आपके शाखा में मैं एक छत्ता बना लू, एक गोड़ हाईवे बना लू. ये मधुमक्खी कहने से ये कुछ ना कहने से छेदो, हाँ हाँ ऐसे क्यों नहीं, आप मेरे डाल पर एक छत्ता बना लो. ऐसा कहा, ये तो मधुमक्खी को बहुत खुश हुआ, हैप्पी हुआ. ये कहने से फटाफट विद इन सेकेंड, विद इन टाइम, विद इन आवर में ये ना एक छत्ता बना ली, छत्ता में एक गोड़ बना ली. गोड़ बनाने से ये इसका दिन पूर्ण रूप से क्या हुआ, बिन बिन सवर्ण ये सहते रहा, सहते एक्सेप्ट कर ले तो ये इसका बिन बिन सवर्ण भी कुछ ना खाने से बहुत खुश से ये आम के पेड़ क्या कहने लगा, बहुत खुश हुआ, मैं तो किसी का काम के लिए हेल्प कर रहा हूँ, मुझे मेरा पेट इसे एक सहायक हुआ, हेल्प हुआ.
हुआ, ऐसा समझ कर ये कुछ ना कहने से बहुत हैप्पी से दिन बिताने लगा। चलो नेक्स्ट वन, ये आपको समझ में आया कहना मीनिंग हो गया। पर ये कार्ड में और कार्ड का कार्ड में ಎರಡು ಮರಗಳಿವೆ, ಒಂದು ಮಾವಿನ ಮರ ಒಂದು ಬೇವಿನ ಮರ. ಇದು ಬೇವಿನ ಮರ ನಾನು ತುಂಬ ಎತ್ತರದಲ್ಲಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ತುಂಬ ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಗರ್ವದಿಂದ ಯಾರು ಮಾತಾಡಿಸ್ತಾನೆ. ಈ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಇದ್ದ ಮಾವಿನ ಮರಕ್ಕೂ ಸಮೇತ ಇಲ್ಲಿ ಮಾತಾಡಿಸ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಒಂದು ದಿನ ಒಂದು ಜೇನುಹುಳ ಬಂದು ಈ ಬೇವಿನ ಮರಕ್ಕೆ ಕೇಳಿತು, ಬೇವಿನ ಮರವೇ ಬೇವಿನ ಮರವೇ ನೀನು ತುಂಬ ಎತ್ತರದಲ್ಲಿದ್ದೀಯ, ನಿನ್ನ ಒಂದು ಬ್ರಾಂಚಸ್ ಒಂದು ಕೊಂಬೆಯಲ್ಲಿ ನಾನು ನನ್ನ ಜೇನುಗೂಡನ್ನು ಕಟ್ಕೊಳ್ತೀನಿ ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ ಈ ಬೇವಿನ ಮರ ತುಂಬ ನಾನು ಎತ್ತರದಲ್ಲಿದ್ದೀನಿ, ನಾನು ತುಂಬ ಜಂಬದಿಂದ ಏ ಹೋಗೋ ನಾನು ನಿನ್ನ ಕೂಡ ನನ್ನ ಬ್ರಾಂಚಲ್ಲಿ ಕಟ್ಟಕೊಡಲ್ಲ, ಬೇಕಾದ್ರೆ ಬೇರೆ ಮರಗಳನ್ನು ಬೇರೆ ಕಡೆ ಹೋಗಿ ಕಟ್ಕೋ, ನೀನು ನಿನ್ನ ಬಿಂಬಿದ ಸೌಂಡ್ ನನಗೆ ಕೇಳೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ನನಗೆ ಅದು ಇಷ್ಟವೇ ಇಲ್ಲ ಅಂತ ಇದು ಮುಖಕ್ಕೊಡ್ದಂಗೆ ಆ ಮಧುಮಕ್ಕಿಗೆ ಹೇಳ್ಬೇಕು. ಮಧುಮಕ್ಕಿ ಮೀನ್ಸ್ ಜೇನು ಹುಳಕ್ಕೆ ಹೇಳ್ಬೇಕು. ಇದು ತುಂಬ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತು, ಪ್ಲೀಸ್ ನೀನು ಒಪ್ಕೊಂಬಿಡು, ನಾನು ನಿನ್ನ ಬ್ರಾಂಚ್ ಹತ್ರದಲ್ಲಿದ್ದಾನೆ, ನನ್ನ ನನ್ನ ಗೂಡಿಗೆ ಯಾವುದೇ ಸಮಸ್ಯೆ ಆಗಲ್ಲ, ಪ್ಲೀಸ್ ನೀನು ಒಪ್ಕೊಂಡು ನನಗೊಂದು ಗೂಡು ಮಾಡೋಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಡು ಅಂತ ಹೇಳ್ತು. ಆದರೆ ಈ ಮಧುಮಕ್ಕಿಗೆ ಇದು ಡೋಂಟ್ ಕೇರ್ ಮಾಡಿ ಯಾವುದೇ ಕೇಳಿಸಲಿಲ್ಲ, ನನಗೆ ಕೇಳಿಸೇ ಇಲ್ಲ, ನನ್ನ ಕಿವಿ ಬಿದ್ದೇ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ತನ್ನ ಪಾಡಿದ್ದಲ್ಲಿ ಇತ್ತು. ಆದರೆ ಇದು ಮಧುಮಕ್ಕಿ ಪುಟಾಣಿ ಮಧುಮಕ್ಕಿ ಅನ್ಬಿಟ್ಟು ಹೋಗಿ ಪಕ್ಕದಲ್ಲಿದ್ದ ಮಾವಿನ ಮರಕ್ಕೆ ಕೇಳಿತು, ಮಾವಿನ ಮರವೇ ಮಾವಿನ ಮರವೇ ನಿನ್ನ ಒಂದು ಬ್ರಾಂಚಸ್ಸಲ್ಲಿ ನಾನು ಗೂಡು ಕಟ್ಕೊತೀನಿ ಅಂತ. ಅವಾಗ ಏನಿಲ್ಲ ಯಾಕೆ ಬೇಜಾರು ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀಯ, ಕಟ್ಕೋ ಬೇಕಾದಷ್ಟು ಬಿಬ್ಬಿದೆ ನನ್ನ ಮರ, ಬೇಕಾದಷ್ಟು ಬ್ರಾಂಚಸ್ ಇದ್ದೇವೆ ನೀನು ಕಟ್ಕೋ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ತುಂಬ ಖುಷಿಯಿಂದ ಜೇನುಗಳು ಫಟಾಫಟ್ ವಿತಿನ್ ಸೆಕೆಂಡಲ್ಲಿ ಒಂದು ಜೇನು ಗೂಡನ್ನು ಕಟ್ಕೊಂಡು ಇಡೀ ದಿನ ಉಯಿ ಉಯಿ ಸೌಂಡನ್ನು ಹಾಕ್ತಾನೆ ಇತ್ತು. ಆದರೆ ನಾನು ಮರ ಯಾವುದೇ ಬೇಜಾರು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಕ್ಕೆ ಖುಷಿಯಿಂದ ಈ ಒಂದು ಮರ ನನ್ನ ಮರ ಒಂದು ಗೂಡು ಕಟ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ಯಾರಿಗೂ ಒಬ್ಬ ಸಹಾಯ ಆಗಿದೆ ಅಂತೇಳಿ ತುಂಬ ಖುಷಿಯಿಂದ ಇದು ಇತ್ತು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಏನಾಯಿತು ಅಂತ ಟುಡೇ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಓಕೆ ಚಿಲ್ಡ್ರಸ್, ಆಪ್ ಮೈ ಪಡಾ ಕೊಡ್ತೀವು, ಅಪ್ ಡ್ಯಾನ್ಸ್ ಏ ಲೆಸನ್ಸ್ ಅಪ್ ಹೇ 49 ಪೇಜ್ ನಂಬರ್. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕಲ್ ಮಹಾದಪ್ಪಾತ ಹಾಂ ಉಸೇ ಖುಷಿ ಕೀಕಿ ವಹಾ ಕಿಸಿ ಕೀ ಕಾ ಆ ರಹಾ ಹೂ, ಕಿಸೇ ಖುಷಿ ಕಾ किसी के काम के लिए मैं आ रहा हूं. नेक्स्ट है उसने नीम से कहा, बाय तुमने मधुमक्खी को मना करके अच्छा नहीं किया, हमें दूसरों की मदद करनी चाहिए. नीम बोला, अपनी सी अपने पास रख, ये ಮೈಕ್ರೋ ಬಲ ಚಕ್ಕ ಉಸ್ ದಿನ ತುಂಬ
बच्चों के लिए सीख है एक दूसरे की मदद करने से जीवन में सुख आता है। चलो क्या हुआ था, मधुमक्खी एक इसके डाल पर ब्रांचेस पर एक हैवी एक गोल चेन गोल बनाकर कुश से, मधुमक्खी भी कुश था आम का पेड़ भी कुश था। अरे नीम से कहा, उसने नीम से कहा, बाय तुम्हारी, तुमने मधुमक्खी को मना करके अच्छा नहीं किया। मना मीन्स क्या है, मना मीन्स रिफ्यूज, रिफ्यूज नो नो कहकर मना कर अच्छा नहीं किया, ना हमें दूसरों की मदद करनी चाहिए, हम अदर्स को हेल्प करना चाहिए। मदद मीन्स हेल्प, मदद हेल्प, दूसरों की हेल्प करना चाहिए। हम इतनी बड़ा है हमारा पेट पेट, आप सभी क्या हेल्प करना दूसरों को। नीम बोला सेतनी, नीम से कहा आप, नीम से आम से नीम कहा, अपनी सी अपनी लेसन, आपके लेसन आपके पास ही रखो, मुझे डोंट लर्न, मुझे लर्न आपके साथ सीखना नहीं। सीख मीन्स क्या है, सीख है लेसन ना लर्न, मजबूत टिक स्ट्रांग है। किसका, ये नीम का जो मोटा है, लंबा था ना, बहुत हाइट था, मोटा था और बहुत टिक, बहुत ब्रांचेस बहुत नी नजदीक नजदीक ये नियम थे, इसलिए क्या बोला वो आदमी बहुत स्ट्रांग है। इसकी शाखाएं भी बड़ी बड़ी है, इसकी शाखा ब्रांचेस भी बड़े बड़े है, बड़े बड़े बिग है, बहुत बड़ा था ना बिग है। कल तुम्हारा सुबह आकर इसे काटेंगे, काटेंगे
देख काटेंगे अच्छे से गवसे से काटेंगे मीन्स बहुत बड़ा है। कल सुबह मीन्स टुमारो मॉर्निंग विल कम ये पेड़ को काटेंगे। दूसरे दिन सुबह हुआ टुमारो हुआ आदमी आए कौन टोन में सर्वी आए आकर इस आम के पेड़ की भी कुछ शाखाएं काट कर ले चलेंगे। ये दूसरा था ना एक पैर क्या बोला ये बहुत बड़ा है ब्रांचेस भी बड़ा है मोटा है थिक है स्ट्रांग है ब्रांचेस बहुत बिग है बहुत अच्छे काम आएंगे। और एक अनदर मेंबर था और एक था ने क्या बोला ये आम का पेड़ का भी डालिया बहुत मोटे है बहुत अच्छा है इसे भी हमें काम आएगा इसे भी कल तुम्हारा काट कर जाएंगे। तब आदमी पहला आदमी था फर्स्ट वन मेंबर वो आदमी ने जवाब दिया आंसर किया क्या क्या दिया ना बाबा ना नो 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 इस पर तो क्या है इस पर मधुमक्खी का ये है ना जाल मधुमक्खी का ये है ना बा है वे है ना मधुमक्खी का घर है ना ना बाबा ना नो 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 इस पर तो मधुमक्खी का छत्ता है छत्ता मीन्स क्या है छत्ता मीन्स है एक गूड है नहीं नहीं इसे तो हमें हाथ भी नहीं लगाना चाहिए हम वी आर डोंट टच दिस क्या ट्री को क्योंकि इस पर एक ये है छत्ता है किसका मधुमक्खी का छत्ता है काट कर खा लेंगे मधुमक्खियां हमें सबको ईंट के रूप में करता रहेंगे नहीं छीना है ये मधुमक्खियां हमें जान ले चलेंगे। डोंट टच कोई भी है टच मत करना ये कहकर दो भी बात कर कल के लिए आएंगे इसे समझना चले नीम का पेड़ तर तर काम लेगा क्या क्या काम काम क्या है कांपने लगा कांपना मीन्स है शिवर शिवर मीन्स ये कांपने लगा कौन इनका पेट कांपने लगा रोते रोते बोला कहीं बोला आम भाई मैंगो ब्रो मुझे बचा लो प्लीज सेव मी कौन कहा ए नीम का पेड़ आम के पेड़ से बोला सेव मी रानी मधुमक्खी से पिन पिन हनी पिन है ना उससे कहो बोलो कि ये छत्ता मेरे डाल कर भी बना ले प्लीज बोल दो मेरे मेरे डाल कर मेरे ब्रांचेस के लिए को ऐसा छत्ता बनाने के लिए कहो रानी मधुमक्खी से क्या क्यों बोला व्हाई नो नो मैं तो छत्ता नहीं बना दूं क्योंकि उस दिन तो तुम्हारे मना कर दिया था तू क्या क्या उस दिन दो दस दिन डे क्यों क्या कहते नहीं नहीं मेरे छत्ते पर डोंडो आपकी छत्ता ऐसा कहा था ना मैं तो नहीं बना लूंगी नीम फूट फूट कर रोने लगा फूट फूट कर बहुत जोर से रोने लगा बहुत जोर से रोने लगा वहां अपनी गलती का पछताने लगा अब तो पहले से मिस्टेक हुआ था ना ये मिस्टेक के लिए क्या करूं क्या करूं मेरे तो पेट काट पेट तो काटेगा कल के लिए
बाद में दूसरे दिन टुमारो सुबह आर्मी मॉर्निंग टू मेंबर्स कोलहाड़ी एक्सेस लेकर आ पहुंचे। कहां पहुंचे? ये दो पेट आकर ये टू मेंबर्स आर्मी आकर पहुंचे। नीम का पेड़ घबराने लगा, फेयर हो गया किसे इसे, तो अब तो मेरा पेट भर जाएगा, काट लेंगे। जैसे ही एक आदमी ने उस पर एक कुल्हाड़ी चलाई, एक आदमी इतना उनमें पहला बस वाला आदमी, वो तो एक कुल्हाड़ी हाथ लेकर इसे ऐसा मारा। वहां तो चीख उठा, चीख चीख क्या है, चीख शॉट शॉट का जोर से चिल्लाने लगा, कौन ये तो आदमी, इसे काटना है इतना और कुछ नहीं। सारी मधुमक्खियां उस पर टूट पड़े, ये तो चिल्लाने सदिश मधुमक्खियां था ना, इधर पूरा टूट पड़ेगा, फुल आकर उसे मिला ले। दोनों आदमी जान बचाकर भागने लगे, दो भी आदमी थे ना, कौन ये पहला वाला दूसरा वाला, तुम्हें बस थे ना, वो रन 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 पास से रन करने चले गए। रानी मधुमक्खी से, रानी मधुमक्खी थे ना, गवंडी नीम, गवंडी नीम कौन, गवंडी फ्रॉम नीम, आम दादा को आम रखो, थैंक्स बोलो, टू से थैंक्स, उसके उनके कहने से ही हमने तुम्हारी जान बचाई। आपको सेव करने से, ये आम का पेड़ बोलने से ही तो नहीं करते थे, ऐसा कहकर वो इसका आम का जान इनको हेल्प कर इसका जान भी बचा लिया। इससे चिल्ड्रन एक दूसरे को मदद करने से हमें खुश मिलेगा, खुश खुश के साथ हमें क्या दूसरों का खुश भी हमें मिलता है, जीवन का खुश मिलने का हमें एक दूसरे को हेल्प करना। ओके, आपको समझ में आया चिल्ड्रन, समझ में आया? ओके, मैं आज अब कहानी लेकर बोलूंगी। नेने मधुमक्खी ई ಒಂದು ಮಾವಿನ ಮರದಲ್ಲಿ ಏನಕ್ಕೆ ಗೂಡು ಕಟ್ಟಿಕೊಂಡು ಆರಾಮ ಸಂತೋಷದಿಂದ, ಮಧುಮಕ್ಕಿನ ಆರಾಮಾಗಿತ್ತು, ಮಾವಿನ ಮರ ನಾನು ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಸಹಾಯಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ, ನನ್ನಿಂದ ಒಬ್ಬರು ಸಹಾಯ ಆಗ್ತಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅದು ಖುಷಿಯಿಂದ ಇದು ಖುಷಿಯಿಂದ ಇತ್ತು. ಆಮೇಲೆ ಇದು ಮಾವಿನ ಮರ ಏನಿತ್ತು, ಬೇವಿನ ಮರಕ್ಕೆ ನೋಡು ಬೇವಿನಣ್ಣ, ನೀನು ಮಧುಮಕ್ಕಿಗೆ ಆ ಥರ ಹೇಳಿದ್ದು ಸರಿಯಲ್ಲ, ನೀನು ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ನಾವು ಸಹಾಯ ಮಾಡಬೇಕು, ಸಹಾಯ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ನಮಗೆ ಖುಷಿ ಸಿಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ. ಆವಾಗ ಈ ಬೇವಿನ ಮರ ಹೇಳ್ತು ಮಾವಿನ ಮರಕ್ಕೆ, ನಿನ್ನ ಪಾಠ ನಿನ್ನ ಹತ್ರನೇ ಇಟ್ಕೊ, ನನಗೆ ಕೆಲಸ ಕೊಡಬೇಡ, ನೀನು ನನಗೆ ಏನು ಹೇಳಬೇಡ, ನಾನು ನಿನ್ನಿಂದ ಏನು ಕಲಿಯೋಂಗಿಲ್ಲ ಅಂತ ನೀನು ಅದಕ್ಕೆ ಸಿಟ್ಟು ಮಾಡು. ಆವಾಗ ಒಂದಿನ ಇಬ್ಬರು ಅಲ್ಲಿಗೆ ಯಾಕಂದ್ರು ಸೌದೆ ಕಡಿಯೋರು ಬಂದರು, ಕಡೆಯೋರು ಬಂದ ಅವ್ರ ಕೈಲಿ ಕೊಡಲಿ ಇತ್ತು, ಕೊಡಲಿ ಏನು ಮಾಡ್ತು ಒಬ್ಬ ಮೊದಲನೇ ಮನುಷ್ಯ ಏನಂದ, ನೋಡು ಇಲ್ಲಿ ಮಾವಿನ ಮರ ತುಂಬ ಬೇವಿನ ಮರ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ಮಜಬೂತಾಗಿದೆ, ಗಟ್ಟಿ ಇದೆ, ಅದು ದಪ್ಪನಿದೆ, ಇದರಿಂದ ಏನು ಬ್ರಾಂಚಸ್ ಟೊಂಗಿಗಳು ದಪ್ಪ ಇದ್ದಾವೆ, ಇದು ತುಂಬ ಸಹಾಯ ಬರುತ್ತೆ, ನಾಳೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಬಂದು ಇದನ್ನು ಕಟ್ಕೊಂಡು ಹೋಗೋಣ ಅಂತ ಹೇಳಿ. ಇನ್ನೊಬ್ಬ ಇದ್ದಲ್ಲ ಇನ್ನೊಬ್ಬ ಮನುಷ್ಯ ಅವನಿಂದ, ಏ ಮಾವಿನ ಮರದಲ್ಲೂ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾವೆ, ಅದರಲ್ಲೂ ಬ್ರಾಂಚಸ್ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾವೆ, ಅದರಲ್ಲೂ ಕೆಲವು ಟೊಂಗೆಗಳೆಲ್ಲ ಕೊಂಬೆಗಳೆಲ್ಲ ರಂಬೆಗಳೆಲ್ಲ ನನ್ನ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬರ್ತವೆ, ಅದನ್ನು ತೊಗೊಂಡೋಗೋಣ ಅಂತ. ಅವಾಗ ಮೊದಲನೇ ಇದ್ನಲ್ಲ ಅವನೇನು ಹೇಳ್ದ, ಅಪ್ಪ ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟ, ಅಪ್ಪ ಪಾಪ ಮಾವಿನ ಮರ ಅಂತ ಮುಟ್ಟದ್ ಬೇಡ, ಯಾಕೆ ಅಂತಂದರೆ ಅದರಲ್ಲಿ ಜೇಬು ಕೂಡಿದೆ, ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಕೈ ಹಾಕಿದ್ವಿ ಅಂದರೆ
अपना चूर मुटबेड़ा अंत हेळ्तारे सरि आवाग इदु एनु माड्तो नी इदु बेवि मर आवि मर मावि मर अंत हेळ्तो थर 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 अळुता इत्तु बेवि मर अय्यो मावण्ण मावि मर अण्ण मावि मर अण्ण ननगे सेव माडु ನನ್ನ ಬದುಕಿಡು ನನ್ನ ಬಚಾವ್ ಮಾಡು ಈ ಮಧುಮಕ್ಕಿಗೆ ಹೇಳು ರಾಣಿ ಮಧುಮಕ್ಕಿಗೆ ನನ್ನ ಒಂದು ಕೊಂಬೆಯನ್ನು ಒಂದು ಜೇನುಗೂಡು ಕಟ್ಕೊಳ್ಳಕ್ಕೆ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಅವ್ರು ಬಂದು ನನ್ನ ನಾಳೆ ಕಡ್ದು ಸಾಯಿಸ್ಬಿಡ್ತಾರೆ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾರೆ ಪ್ಲೀಸ್ ಹೇಳು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಅವ ರಾಣಿ ಮಧುಮಕ್ಕಿ ಹೇಳ್ತು ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ನಾನು ಯಾಕೆ ಕಟ್ಕೊಂಡಿ ನಾನು ಮಾತ್ರ ನಿನ್ನ ಬರದಲ್ಲಿ ಗೂಡು ಕಟ್ಟಲ್ಲ ಅವತ್ತು ನಾನು ಕಟ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಿನ್ನ ಹತ್ರ ಬೇಡ್ಕೊಂಡಾಗ ಬೇಡ 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 ಬೇರೆ ಎಲ್ಲರೂ ಕಟ್ಕೋ ನನ್ನ ಹತ್ರ ಮಾತ್ರ ಕಟ್ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳಿ ನೀನು ಒಪ್ಪಿಲ್ಲ ಬೇಡ ಬೇಡ ಅಂತ ತಿಳಿಸ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟೆ ಇವತ್ತು ಮಾತ್ರ ನಾನು ನಿನ್ನ ಮರದಲ್ಲಿ ನಾನು ಕಟ್ಕೊಳ್ಳಲ್ಲ ಆವಾಗ ಮತ್ತೆ ಬೇವಿ ಮರ ಬಿಕ್ಕಿಸ್ ಬಿಕ್ಕಿಸ್ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಪ್ಲೀಸ್ ನನ್ನ ಮರದಲ್ಲಿ ಒಂಚೂರು ಕಟ್ಕೋ ನನ್ನನ್ನ ಸಾಯಿಸ್ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಎಷ್ಟು ಅಪ್ಪೋ ಅದು ಅಳ್ತಾನೆ ಇತ್ತು ತಾನು ಮಾಡಿದ ತಪ್ಪು ಎಂತ ದೊಡ್ಡ ತಪ್ಪು ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಮನಸಲ್ಲೇ ಕೊರಕ್ತಾ ಇತ್ತು ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಆಯಿತು ಎರಡನೇ ದಿನ ಇಬ್ಬರು ಬಂದು ಇಬ್ಬರು ಬೆಳಗ್ಗೆ ಬೆಳಗ್ಗೆನೆ ಬೆಳಗ್ಗೆನೆ ಇಬ್ಬರು ಸೌದಿ ಕಡೆಯವ್ರು ಬಂದರು ಬನ್ನಿ ಅವ್ರ ಕೈಯಲ್ಲಿ ಇದು ತುಂಬ ಹೆದರಿಕೆ ಶುರುವಾಗಿದ್ದಕ್ಕೆ ನನ್ನ ಮರನ ಕಳೆದುಬಿಡ್ತಾರೆ ಏನು ಮಾಡೋದು ಅಂತ ಹೇಳಿ ಬಂದ ಎದುರ್ತಾನೆ ಇತ್ತು ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಬಂದ ಮೊಬೈಲ್ ಮಾಡ ಕೊಟ್ಟು ಇಲ್ಲ ಒಂದೇ ಅವ್ರು ಕಟ್ಟಾಗಿದ್ದಕ್ಕೆ ಕಡಿಯಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ದ ಒಂದು ಕಳೆದ ಸಂಜೆ ಓರಕ್ಕೆ ಇಚ್ಚಿತ್ತು ಯಾರು ಯಾರು ಬೇಗ ಆ ಮನುಷ್ಯನ ಕೆಲಸದ ಅವನ ಕೆಲಸದ ಕೆಲಸದ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲಿದ್ದ ಅದು ಬಗ್ಗೆ ಜೇನೊಳಗೆ ಎಲ್ಲ ಅವರಿಗೆ ತುಂಬ ಅಟ್ಟಿಸ್ಕೊಂಡು ಗುಂಪಾಗಿ ಮುಚ್ಚಿಕೊಂಡ್ರು ಅವ್ರು ಇಬ್ಬರು ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಸೌದಿ ಕಡೆಗೆ ಬಂದರು ಎಕ್ಕ ಬುಕ್ಕಿ ತನ್ನ ಪ್ರಾಣವನ್ನು ಉಳಿಸ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಅಲ್ಲಿಂದ ರನ್ವೇ ಮಾಡಿದ್ರು ಓಡಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು ಆವಾಗ ರಾಣಿ ಮಧುಮಕ್ಕಿ ಹೇಳ್ತು ಏನಂತ ನೀ ಬೇವಿನ ಮರಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಮಾವಿನ ಮರ ಮಾವಿನ ಅಣ್ಣನಿಗೆ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಹೇಳು ಅವ್ರು ಹೇಳಿಕೇನೆ ನಿನ್ನ ಜೀವನ ನಾವು ಉಳಿಸಿದ್ದು ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ನಿನ್ನ ಮರಕ್ಕೆ ನಾವು ಉಳಿಸಕ್ಕೆ ಬರ್ತಿರಲಿಲ್ಲ ಅಂತ ಅದು ಹೇಳ್ತು ಇದು ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಹೇಳೋಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಮಕ್ಕಳೇ ನಾವು ಒಬ್ಬರಿಂದ ಒಬ್ಬರಿಗೆ ನಾವು ಸಹಾಯ ಮಾಡಬೇಕು ಎಲ್ರಿಗೂ ಸಹಾಯ ಮಾಡಿದ್ರೆ ಸಹಾಯ ಮಾಡಿದ್ರೂ ಖುಷಿಯಾಗಿರ್ತಾರೆ ಮಾಡಿಸ್ಕೊಂಡವರು ಖುಷಿಯಾಗಿರ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ ನಾವು ಒಬ್ಬರಲ್ಲ ಇಬ್ಬರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾವು ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ ತುಂಬಾ ಖುಷಿಯಿಂದ ನಾವು ಜೀವನವನ್ನು ಸಾಗಿಸ್ಬೋದು ಇದು ಈ ಪಾಠದ ನೀತಿ ನಾವು ಎಲ್ರಿಗೂ ಸಹಾಯ ಮಾಡಿದ್ರೆ ನಮಗೂ ಅದು ಖುಷಿಯಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಓಕೆ ಚಿಲ್ಡ್ರನ್ಸ್ ಇದು